नमस्कार, मी प्रज्वल गायकवाड जय भवानी न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय व कृषी विषयक घडामोडींचा घेतलेला थोडक्यात आढावा. नमस्कार मित्रांनो, श्री जय भवानी न्यूज चॅनल मराठी मध्ये आपले स्वागत आहे. आजची ब्रेकिंग न्यूज: विजेचा शॉक लागल्याने 22 वर्षीय युवकाचा मृत्यू, खाक्षी तिटा येथील घटना. खाक्षी येथे सर्व्हिसिंग सेंटरजवळ बाजूला मजुरीचे काम करत असताना विजेचा तीव्र धक्का बसल्याने आसरोंडी पाठथर येथील अभिजित अरविंद पांचाळ वय वर्षे 22 याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवार दिनांक 7 नोव्हेंबर रोजी दुपारी 1:15 सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खाक्षी तिटा येथील गोवेकर यांच्याकडे आसरोंडी पाठतर येथील अभिजित अरविंद पांचाळ हे मजुरीचे काम करत होते. काम करत असताना त्यांना अचानक विजेचा थ्रीफ्रेज लाईनचा तीव्र धक्का बसल्याने ते खाली कोसळले. त्यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ देवगड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान तेथील डॉक्टरांनी ते मृत झाल्याचे घोषित केले. या घटनेची माहिती मयत व्यक्तीचे वडील अरविंद पांचाळ यांनी देवगड पोलीस स्टेशनला दिली असून घटनास्थळी पोलीस दाखल होत रितसर पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी देवगड ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. याबाबतचा अधिक तपास देवगड पोलीस स्टेशनचे राजन जाधव करत आहेत.